मित्रांनो, आता आम्ही डोंगर चढण्यासाठी ट्रॅकिंग करतो. You said that you've been lonely, makes you cold as ice. Hard to get to know me, the better than the lies. No way I'd let you slip by. No way I'd let you say bye. You said there ain't no reason, but I'll sit here every day, waiting for the moment I won't feel like I should stay. No way I'd let you slip by. No way I'd let you say bye. Can we walk this? हा मॅप आहे, सर्व मंदिर, सर्व मंदिर, मंदिरांचा गडमाथा सर्व इकडे आहे. एक फोटो काढून घेतलाय, तुम्ही पण येताना फोटो काढून ठेवा. कारण की सर्व वरती गेल्यावर सर्व हा तोच मॅप आपल्याला फॉलो करायचा आहे, सर्व मंदिराकडे जाण्याकरिता. इकडे आवाहन केलं आहे, कलम लिहिलं आहे, त्याच्यावर नियमानुसार आपल्या शिक्षा होऊ शकते. म्हणजे इकडे साप दिसल्यावर त्याला काही इजा करू नये, तर त्याच्या वाटेने जाईल, आपण आपण आपल्या वाटेने जायचं. वा, मस्त लेक आणि व्हॅलीचा संपूर्ण व्ह्यू इकडून दिसतोय. आणि हे अंजान मित्र कोण भेटले आहेत मला, यांच्याकडे विचारतो असतो मी. व्ह्यू दिसतोय इकडून, सुंदर डोंगर, हिरवी हिरवी झाडं. मित्र बसले तिकडे, सुंदर अशा पाट्या लावल्यात मस्त. प्लास्टिकचा वापर टाळा, सुंदर पर्यावरण सांभाळा, हे सगळं आपल्यासाठीच आहे खरं तर, वन विभागातर्फे. कारण आपण स्वच्छता राखली, आपण साजरा राहिलं, तर इकडे जे वन्य प्राणी आहेत किंवा जीवसृष्टी आहे त्याच्या आपली काळजी आपण दाखवू शकतो. मला जर अशी चढण लागली तर एक एक स्टेप हळूहळू चढा, कारण तुम्ही ब्रेक घेऊन सुद्धा कंटिन्यू करू शकता. कारण तिकडे जे चालले आहेत, जे ताई चालले आहेत पुढे, त्या एकदम डोक्यावर बॉटल घेऊन चालले आहेत. कारण त्यांची रोजची सवय आहे, जे काय स्टॉल असतील पुढे काठी घेऊन ते आरामात चढत आहेत. आणि आमचे डोकरे म्हातारे थकले आहेत पावऱ्यांवर. हे बघा, ब्रह्मगिरीचे वन्यजीव आता भेटतील का माहीत नाही, थोडं डाऊट आहे. नाग, बिबट्या, तरस म्हणजे तो लकडबगा बोलतो, साप सगळं आहे तिकडे, रॅबिट. हे बघा, डुंकून बघत आहे, त्यांच्या डोल्यांना नको बघा चिरतान ते. आता हा कडा लागलेला आहे आम्हाला, चढण आहे खूप सरळ चढण आहे, चाललं आहे ते बघ. थोडे मित्र पुढे गेले आहेत, भेटून चाललं आहे. शेवटी आपण एक प्लॅटफॉर्म गाठलाय. गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या इकडे तपश्चर्याचं स्थान आहे. छोटंसंच मंदिरासारखं बनवलं आहे, समोर शिवलिंग आहे, शिवलिंग समोर आहे आणि समोर गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या. भले आयला नाही, अलाम रे, अरे माले,
चल गाइस यू आर ऑन टीवी एडवेंचर. हे बघा किती स्टीप आहे, किती डाऊन डाऊन टू अर्थ. चढा रे म्हातारे, तीन म्हातारे मागायला आहेत. पुढे पुढे धावले आता, आता मागे राहिले. पाया नका पडू, माझ्या महाराज नाही मी. चढा चढा. हर हर. हलू हलू चढा. का वाह काय मारते मस्त का नाही काय रे पोंतू. आता खरं ऍडव्हेंचरची मजा येते. आता आपण चढलेलो आहोत वरती ब्रह्मगिरीवर. इकडून शंकर भगवान शंकरांनी जटा जटांचा जो आकार उठला आहे तो इकडे आहे बोलतात म्हणजे. जाऊया पुढे आपण. वा व्ह्यू बघा व्ह्यू. इकडून खाली मंदिर आहेत. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू फाइंडर मधून छोट्या कॅमेरा मधून छोटा व्ह्यू फाइंडर आहे ना म्हणून ते दिसत नाही तेवढं, पण इकडून मस्त व्ह्यू आहे. इकडून टोकापर्यंत आता आम्ही जाणार आहोत. तर टोकापर्यंत जाणार आहोत आता आम्ही, तिकडूनच उतरणार आहोत. तिकडून उतरून असे सरळ असे खालून रस्ता आहे. खाली कुठे काही मंदिर आहेत आणि किल्ला कुठे आहे माहीत नाही मला. पुढे जाऊन आम्ही चेक करू तेव्हा दाखवतो मला. आणि हे टोकावरचं ब्रह्मगिरीचं तीन डोंगर आपलं दिसतात ब्रह्मगिरीतले तसे. मित्रांनो आता आपण मूळगंगेच्या उगमस्थानाकडे चाललो आहोत. इकडून उतरण्यासाठी थोड कठीण आहे उतरणं. चपलं घातलं बघाल तीन चपलं ते माहिती आहे पाय बघाल. काट्यान त्याला काट्यान ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन इकडून होणार आहे. आपलं इस पहाड का पहिला पुराणा हात होती त्याने सांगितलं एक प्रदक्षिण आम्हाला. तिकडे गंगा मातेचं गंगा गोदावरी मंदिर आहे. थंडा पाय थंडा फिरतोय आज बघूस कवर थंडा आहे इडे बस. प्रदक्षिणा महाराज नाही पाणी पिऊ शकतेस ना. गंगा गोदावरीचा जन्म झाला. जशी वर वाद चली तशी मोठी होत चली. नाशिक पंचवटी पासून मोठं पात्र होत. बोला ब्रह्मगिरी महाराज की जय. सुराचा वध केलं कोणातरी तो नाही ना.